उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नागपूर येथे केली. यामुळे उभय पक्षातील वादावादीस अधिक धार चढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. याचे पडसाद मंगळवारी अमरावती शहरात सुद्धा दिसून आले. अमरावती शहरात राजकमल चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उद्धव ठाकरेंनी नागपूर येथील केलेल्या टीकेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यासह यावेळी तीव्र शब्दात या वक्तव्याचा निषेध करीत संताप व्यक्त केला. या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा, तसेच अशा पद्धतीने खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणं महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीला शोभणार नाही अशा भावना यावेळी भारतीय जनता पक्ष पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या. या निषेध निदर्शने आंदोलनात किरण पातुरकर, शिवराय कुलकर्णी, जयंत देहणकर, मिलिंद बांबल, मंगेश खोडे, लवीना हर्षे, गजानन देशमुख, संजय आठवले आदींसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे यांचा निषेध करतो की नागपूरचे कलंक देवेंद्र फडणवीस नाही आहे, तुम्ही महाराष्ट्राचे कलंक आहात. तुम्ही सत्तेसाठी तडजोड केली, तुम्ही भाजपच्या पाठीत खंजीर बोगसला आणि 2.5 वर्ष सत्ता शरद पवारांसोबत जाऊन तुम्ही स्थापन केली, आम्ही नाही केली. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचा कलंक कोणी असेल तर तुम्ही आहे, हिंदुत्वाचा कलंक कोणी असेल तर तुम्ही आहे, ठाकरे घराण्याचा कलंक कोणी असेल तर तुम्ही आहे. देवेंद्र फडणवीसांनी स्वकर्तृत्वाने सगळं सिद्ध केलेलं आहे, त्यांना वेगळं सिद्ध करण्याची काही गरज नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.